देवाली कॅम्प लॅमरोड येथील साकुरकर चाळी येथील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त प्राचीन महादेव मंदिरामध्ये प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे व सामाजिक नेत्या अनिता गोडसे व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली. सकाळपासून भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी विविध मान्यवरांचा सोसायटी मधील रहिवासी उपस्थित होते. अनिता गोडसे यांच्या वतीने भक्तांना दिवसभर प्रसाद म्हणून खिचडी केळी वाटप करण्यात आली. यावेळी कैलास गोडसे, अंबादास सहाणे, संदीप घुले, ज्ञानेश्वर बोडे, विश्राम चौधरी, जितचंद्र राईत, सुनील टोंगळे, ज्ञानेश्वर रंदे, निवृत्ती घुले, तुळशीराम कर्डक, वैभव कासार, अमोल कासार, मोहन सहाणे, सनी चौधरी, रंजन खालकर, अशोक निकम, प्रमोद चौधरी, कैलास टिळे, सुलभा हगवणे, राजश्री जाधव, वैशाली चव्हाणके, श्रद्धा कासार, विजया टोंगळे, शांता कासार, गायत्री बोडे, सविता टिळे, उषा सहाणे, तुळसाबाई घुले, ज्योती चौधरी, सुरेखा हांडगे, झारकर आजी, विमळ टिळे, लता चौधरी, निमा आडके आदी शिवभक्त बम बम भोलेचा जयघोष करत मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी अनिता जगदीश बोलते. आज 6 नंबर नाक्याजवळील साकुरकर चाळे येथे महाशिवरात्री निमित्त येथील महादेव मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच इथे आरती करून इथल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार. तसंच सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, आज अनिताताई गोडसे यांनी साकुरकर चाळ येथे वॉर्ड क्रमांक 4 महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर शिवमंदिरामध्ये आरती करून पूजा करून सर्वांना महाप्रसादाचे वाटप केले, त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. जितचंद्र राईत, वॉर्ड क्रमांक 4 राहतो. आज आपल्या इकडे शिवरात्रीचा कार्यक्रम आयोजन केलं पर चाळी जिथे जगदीश भाऊ गोडसे आणि अनिताताई यांच्यातर्फे सगळ्या शिवभक्तांनी महाशिवरात्रीचा फारच प्रसाद लाभ घ्यावा आणि लाभ घ्यावा सगळ्यांना शुभेच्छा देतो.